नमस्कार एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेली आमदारांच्या अपत्रते संबंधातील कायदेशीर लढाई शिवसेना नाव आणि धनुष्यबान पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय यातच हो घातलेल्या आगामी निवडणुका यामुळे ठाकरे कुटुंबाचा पुन्हा एकदा संघर्षाचा काळ सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि हे सर्व सुरू असताना यामध्येच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं बंधू पुन्हा एकदा एकत्रित येणार का अशा चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहे दरम्यान या संदर्भात ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला असता परंतु यावरती सविस्तर उत्तर देण्याचं आदित्य ठाकरे यांनी टाळलं असून दरम्यान एकूणच राज्याची राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र रा आले पाहिजे अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे उद्धव राज आदित्य अमित एकत्र येणार का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला होता यावरती बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की मी प्रत्येक दिवशी नवीन धोरणावरती बोलत असतो जे योग्य आणि अयोग्य आहे त्यावरती मी चर्चा करत असतो त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युवतेच्या चर्चा या वैयक्तिक आहे त्यामुळे कोणासोबत युती झाली पाहिजे किंवा नाही झाली पाहिजे हा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु आज देशातील संपूर्ण परिस्थिती पाहता फक्त स्वतःलाच महत्व देताना लोक दिसत आहे परंतु तर स्वतःच्या पलीकडे काही विषय आहेत जे लोकांसाठी खूप महत्वाचे आहे आज लोकांना अनेक समस्या भेडसावत आहे आणि तर त्या युती होण्यापेक्षा आणि वीस ते पंचवीस वर्षापूर्वी काय झालं होतं त्याला यावरती चर्चा करून भारतोय परंतु भविष्यासाठी कोणीही चर्चा करताना दिसत नाहीये असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित एकत्रित येण्याच्या चर्चेला बगल दिला आहे दरम्यान इलेक्ट्रिक बस अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा ते मुंबईसारखे असावेत की जोशीमाठासारखे असावेत यावरती कोणीही चर्चा करताना दिसत नाही आहे तर युवती किंवा कुटुंबातील गोष्टी या अंतर्गत असतात मात्र समान मात्र सामान्य जनतेच्या समस्याची कोणी चर्चाच करताना दिसत नाही आहे असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे तर मंडळी याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा